नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात प्रचंड घट झाली आहे. तापमानात घट झाल्यानं परिसरातल्या निसर्गामध्ये दवबिंदू सुद्धा गोठलेले पाहायला मिळत आहेत. दवबिंदू गोठल्यानं गवतावर अक्षरशः बर्फाची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आणि यासोबतच चारचाकी वाहनांच्या टपावर सुद्धा बर्फ जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये घट होत असल्यानं अशा पद्धतीनं दवबिंदू गोठून बर्फाची चादर होत असल्याचं चित्र झालंय. सातपुडा परिसरातल्या भागामध्ये तापमानात 0.8 अंश सेल्सिअस पर्यंत ते खाली आलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यामधून ही महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते आहे. तापमानामध्ये प्रचंड घट झालेली आहे आणि तापमानात खाली घसरल्यामुळे परिसरातले जे दवबिंदू आहेत ते सुद्धा गोठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत आणि आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रशांत, खरं तर वेगळाच निसर्ग नंदुरबारमध्ये आपल्याला थंडीमुळे पाहायला मिळतोय. दवबिंदू गोठलेले आहेत आणि गवतावर सुद्धा अशी पांढरी दुलई पांघरल्यासारखं चित्र दिसतंय. काय नेमकं हे सगळं चित्र सांगतंय? निश्चितच निसर्गाची किमयाच ही म्हणावी लागेल, कारण की नंदुरबारच्या एका भागामध्ये तापमानाचा पारा 7 ते 8 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. मात्र दुसरीकडे सातपुड्याच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या ठिकाणी कडाक्याची थंडी अनुभवायला येते आहे. आणि या भागातल्या डाब, देवगोई, मौली आडी, पाडा, डाब, खोबरा आंबा पाडा हा जो परिसर आहे हाच भूसपाट परिसर आहे त्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये. आणि त्या ठिकाणी हे दवबिंदू गोठल्याचं चित्र समोर आलेलं आहे. आणि दरवर्षी दवबिंदू या ठिकाणी गोठत असतात, कारण की इतर अन्य ठिकाणाच्या तुलनेत या ठिकाणी 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमान कमी राहतं आणि त्यामुळेच दवबिंदू गोठलेले आहेत. आणि यामुळे जनजीवन हे सातपुड्यातलं विस्कळीत झालेलं आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम हा जनजीवनावरती दिसून येत आहे. आणि नागरिक या भागामध्ये ठिकठिकाणी कुठे शेकोट्यांचा सहारा घेत आहेत तर कुठे उबदार कपड्यांची मागणी देखील प्रचंड वाढलेली आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. आणि नंदुरबारमध्ये थंडीची ही किमय आपण पाहतोय. तापमानात घट झाली, परिसरातले दवबिंदू गोठलेत आणि गवतावर हे सगळं दवबिंदू असे बर्फासारखे साठल्यामुळे एक पांढरी चादर अक्षरशः पसरल्यासारखं हे चित्र दिसतंय.